नमस्कार, सरदारच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळ्यातील खास असा पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे अतिशय मऊ व लुसलुशीत अशा बाजरीच्या घाऱ्यांची रेसिपी। बाजरीच्या पिठाच्या ह्या घाऱ्या चवीला अप्रतिम होतात आणि पौष्टिक सुद्धा असतात। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भाताच्या खिरीसोबत किंवा शेंगदाण्याच्या कोरड्या चटणीसोबत खायला अप्रतिम लागतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। बाजरीच्या घाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण 1.5 वाटी बाजरीचं पीठ, 1/2 वाटी गव्हाचं पीठ किंवा कणिक, 1 वाटी गुळ, गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, चिमूटभर मीठ, घाऱ्या भाजण्यासाठी थोडं तूप आणि आत लावण्यासाठी थोडं तेल। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये गुळ घेऊया। इथे 1 वाटी गुळासाठी मी साधारण 1.5 वाटी पाणी घेणार आहे। आणि हे ढवळून हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। हे बघा, हा गुळ अगदी व्यवस्थित विरघळला। त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ, मीठ, तीळ आणि कोरडंच आपल्याला हे मिक्स करून ठेवायचं आहे। इथे मोठ्या जाड कढईमध्ये आपल्याला गुळाचं हे पाणी गाळून घ्यायचं आहे। गुळामध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात, कचरा असतो, तो काढण्यासाठी आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे। गुळाच्या या पाण्याला आपल्याला एक उकळी काढायची आहे। हे बघा, गुळाच्या या पाण्याला उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे मिक्स केलेलं पीठ घालायचं आहे आणि हे असं लाकडी काठीनी किंवा लाटण्याच्या साह्याने हे मिक्स करायचं आहे, ह्याची उकड काढायची आहे। आमच्याकडे ही लाकडाची काठी उकड काढण्यासाठी वापरतात, त्याला खोरणं असं म्हणतात। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही नेहमीचं लाटणं सुद्धा वापरू शकता। थोडं थोडं करून पीठ यामध्ये घाला। प्रत्येक बाजरीनुसार पाण्याचा अंदाज थोडाफार व्हॅरी होऊ शकतो, त्यामुळे गुळाच्या पाण्यामध्ये सहज मावेल एवढं पीठ आपल्याला घालायचं आहे। आणि घट्टसर उकड याची काढायची आहे। उकड घेत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। हे बघा, खूप सैल नाही पण अगदीच कोरडी सुद्धा नाही, मध्यम ही उकळ झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि उकड ताटामध्ये काढून घेऊ। हे बघा, इथे ताटामध्ये मी ही उकड काढून घेतली आहे। आता आपल्याला हाताळण्यापत ही कोमट होईल तोपर्यंत आपल्याला थोडं थांबायचं आहे। ही उकड थोडी कोमट झाली की थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला ही अगदी व्यवस्थित मळून घ्यायची आहे। उकड मळत असताना ती जर खूप कोरडी वाटली तर थोडा पाण्याचा हात लावून मळा, किंवा जर सैलसर वाटत असेल तर थोडं बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठचा हात लावून तुम्ही ही मळून घ्या। पण ही उकड तुम्ही जेवढी व्यवस्थित मळाल तेवढ्या घाऱ्या अगदी मऊ होतात। हे बघा, ही उकड अगदी व्यवस्थित मळून झाली आणि मऊ आहे। आता साधारण 10 मिनिटांसाठी आपण ही अशीच बाजूला ठेवून देऊ, यावर झाकण ठेवा। इथे उकडचा थोडा थोडा गोळा घेऊन आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे।
हे बघा गोल करून असं चापट करून घेतला आणि गव्हाचं कोरड पिठावर आपल्याला हे लाटायचं आहे. ज्याप्रमाणे दोन पुडाची पोळी करतो अगदी त्याचप्रमाणे लाटा. गुळाच्या पाण्यामध्ये उकळ काढल्यामुळे हे बाजरीचं पीठ अगदी लवचिक झालेलं असतं, त्यामुळे अगदी सहज लाटता येतं. थोडं तेल लावूया. या अर्ध्या भागावर आपल्याला हे गव्हाचं पीठ डस्ट करायचं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित ह्या गाऱ्या फुगतील. बंद करूया. कडा सुद्धा अगदी घट्ट बंद करून घ्या. हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम खाण्यासाठी अगदी मुलांना तुम्ही डब्यामध्ये सुद्धा ह्या गाऱ्या देऊ शकतात, खूप आवडीने ते ह्या गाऱ्या खातात. हलक्या हाताने पोळीपेक्षा किंचित जाडसर आपल्याला हे लाटायचे आहे. हे बघा घारी लाटून झाली आणि पोळीपेक्षा थोडी जाळसर आहे. घाऱ्या भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर ही घारी घालूया आणि मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. साईड टर्न करून घेऊ. थोडं तूप लावूया. आमच्याकडे ह्याला तूप लावून शेकलेलं आवडते, पण तुम्ही याऐवजी तेलामध्ये सुद्धा हे भाजू शकता. हे बघा अगदी टम फुगली आहे. तूप लावताना गॅसची फ्लेम मंद ठेवा. उकड काढल्यामुळे ह्या गाऱ्या खूप टिकत नाही, अगदी एक दिवस तुम्ही ह्या खाऊ शकता, पण पोटभरीच्या आहे आणि खूप लुसलुशीत लागतात. हे भाजून झालंय, आता मी काढून घेते. अशा सर्व गाऱ्या मी आता भाजून घेते. अतिशय चविष्ट मऊ व लुसलुशीत अशा बाजरीच्या पिठाच्या गाऱ्या तयार. हे बघा ह्या खूप सॉफ्ट आहे. तुम्ही ह्या गाऱ्या गरमागरमच साजूक तूप घालून खा, अप्रतिम लागतात. किंवा अगदी कमी गोड असलेल्या भाताच्या खिरीसोबत, अगदी डब्यामध्ये न्यायच्या असतील तर शेंगदाण्याच्या कोरड्या चटणीसोबत, लोणच्या सोबत खा. कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये खाल्लात तरी अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंतचा विनी खा आणि निरोगी राहा.